माझं नाव अक्षय, तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवर भटक्या पागुलबुवा। तर आज आपण चाललो आहे उरणला आवरे गावामध्ये। तर आज जे मर्दनगड किल्ला आहे बारायकांनी जो घेतलेला संवर्धनासाठी, त्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे। तर त्यानिमित्त एक विशेष मोहीम लावलेली आहे, त्यामुळे आम्ही मर्दनगडला चाललो आहे। तर मी आता इथून निघतो आहे ठाण्यावरनं। ऑलमोस्ट सगळेजणं पोहोचले, मला कामामुळे थोडं टाईम लागला, तर आता मी इथून निघतो आहे। तुम्हाला भेटू तुम्हा पुढच्या प्रवासात। चला तर मग भेटूया। गणपती बाप्पा मोरिया। मित्रांनो, आता निघालो आहे। उशीर तर झाला आहे, ऑलमोस्ट सगळेच पोचलेत आणि मी आता निघतो आहे। प्रयत्न करणार आहे जेवढं होईल तेवढं पटापट जायचं, कुठे जास्त स्टॉप नाही घ्यायचं। त्याच्यामुळे आता फक्त पेट्रोलसाठी थांबला आहे मी। पेट्रोलवरनं डायरेक्ट मे बी मधी एक होल्ड घेतला तर नाही, मग डायरेक्ट आवरे गावात। आवरे गावचा तलाव पूर्ण आगमती जायचं। एस के भावा Thank you.
रात्रीची भीड वाजले, सगळे झोपायला गेलेत. आम्ही पण आता झोपायला जाऊ, परत सकाळी 5 वाजता उठायचं पण आहे. फ्रेश होतात सगळे सकाळचे. आता किती वाजले, 6 वाजले असतील. 5 वाजल्यापासून पोरं येत आहेत फ्रेश व्हायला. हा पूर्ण तलाव आहे. ठीक आहे, गावातली जे बोर्ड लावायचं गावात आपल्याला, त्यात विजय असेल आणि विजय दादा सोबत मोजकेच पोरं ठेवू, बाकी सगळे गडावर जातील. आज संख्या जास्त आहे म्हणून आपण हवं तर ते 2 बुरुज कसे आपल्याला पूर्ण करता येतील याच्यावर आपण लक्ष देऊयात. जेवणाचं आणि बाकी आहे तर ताईंनी जरा बघा, कारण की मोजक्याच ताई थांबा, बाकी विजय सोबत नंतर गडावर आल्या तरी चालतील. इथलं काय कापाची गरज झालं तर बाकी मुलांनी एक संख्या आपली बघून घ्या, तसं आपण ती टीम डिवाइड करूयात आणि तसं आपण पुढच्या कामाला लागूया. तर बोर्ड लावायची काम आहे, तर विजय असेल तिथे जे बुरुज आपल्याला उभे करायचे नवीन दगड वगैरे, त्यासाठी प्रसाद आणि सुनील आहेत सांगायला पूर्ण कसं करायचं. ठीक आहे, जे काही आपण सामानिकून घेतो आहे ते तसेच्या तसे परत आले पाहिजे, त्याची काळजी घ्यायची, कुठे हरवायचं नाही आहे सामान वगैरे आहेत, माळा वगैरे आपल्याला सजवायचं. तुम्ही केलेल्या वर्षभराचं आज एक काय म्हणतात त्याला, की एक वर्षभर केलेल्या एक कामाचा आज एक आढावा बोलू शकतो आपण या गोष्टीला. आणि थोडे आपले गावातले मान्यवर आहेत जसे सरपंच वगैरे, त्यांनी आपल्याला कसं असतं की काही गोष्टीमध्ये आपल्याला औपचारिक आणि अनौपचारिक पद्धतीने पण सपोर्ट केला जातो, तर त्या त्यांचा एक आपल्याला मान सन्मान करायचा आहे आणि मूर्तीपूजन आपल्याला करायचं आहे गडावरती. तर ते आजच्या कामाची रूपरेषा आहे. ठीक आहे, बाकी गडावरती कोणताही अनुचित प्रकार स्ट्रिक्टली खपून घेतला जाणार नाही, सगळ्यांनी शिस्तीचं पालन करायचं, कारण की शिस्त परिवाराची शिस्त हीच परिवाराची ओळख आहे. तर ह्या गोष्टींचं सगळ्यांनी लक्ष ठेवायचं आहे. ते सगळं तिकडचं आवरल्यानंतर आपण इकडे जेवणाला येणार आहोत, तर सोबत काय सुका काऊ वगैरे आणि पाणी वगैरे घेतलं असेल तर ते सोबत घ्या. मारिता मारिता घ्यावे राजा फुले देशद्रोही
देवदास पावती पत्ते यदर्थी संशयो नाहि देवमस्तकी धरावा अवगाहर कल्लोळ करावा शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधिले तो योग राज्यसाधनांची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांची आठवावे जीवित तृणवत मानावे यलोकी परलोकी उडावे कीर्तिरूपे निश्चयाचा महामेरू बहुत जनाशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी जय श्रीराम। आवरे गावाचं मेन नाका आहे, तिथं रिक्षा आणि सगळे येतात, बस येतात. तिथं हा बोर्ड लावतो आहे म्हणजे लोकांना कळालं की इथून पुढे मर्दनगडला जायला रस्ता आहे. टोटल ह्या गाडीवर आणलंय 8-10 किलोमीटर पूर्ण गज रस्ता कच्चा रस्ता पूर्ण रस्ता कच्चा दिवा लावलाय नंतर त्याचा रस्ता मधमाशा हा मर्दनगडचा मुख्य दरवाजा आहे आणि ही पोरं इथं सगळे कामं करतायत. हे इथं सगळे आज वर्ष झालंय ह्या मर्दनगडाला एक इथं बारागेटची पोरं कामं करतायत. ह्या जेव्हा पहिला आलं तेव्हा इथं काहीच नव्हतं, पूर्ण दगड. आणि हा जो तुम्ही जो महादरवाज्याचा मार्ग बघताय हा पूर्ण मातीने आणि ह्या दगडांनी पूर्ण म्हणजे बोलतात ना पूर्ण माती आणि हे होते दगड होते इथं. तर हे सगळी दगडे काढून ह्या सगळ्या पायऱ्या त्यातून काढून हा पूर्ण दरवाजा ह्या पोरांनी साफ केला. तुम्ही बघू शकता इथं जी लाईन दिसते त्या लाईनपर्यंत पूर्ण हे होता माती होती पूर्ण. ही सगळी माती पूर्ण काढून त्याच्यानंतर हा हे केला आहे. दगडी नंतर लावलेली आहेत वरती ही सगळी. आता पण इथं दगड वरती चढवायची कामं चालू आहेत. वर्षपूर्ती आहे आणि आपल्या या वर्षपूर्तीच्या मोहिमेला सरपंच ताई स्वतः आल्या
त्यांनी स्वतः आपल्या बरोबर काम सुद्धा केलं, त्यांनी स्वतः कोयता वगैरे हातात घेऊन काम केलं। तर आपण त्यांचा एक छोटासा सत्कार करूयात, फुलना फुलाची पाकळी देऊन, शाल आणि श्रीफळ देऊन। मी चैतन्यांना विनंती करते, कौशिक सर त्यांना शाल आणि कौशिक सरांना सांगेन आम्हाला त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती पाहिजे। तो भगवा हा ध्वज लावायचा चाललाय, समुद्राने पाणी वरती खेचले असा सीन झालाय तिथं बघ दिसते, तो बरोबर तिथं आहे काशाचा खडक, तो रेवस बंद, रेवस बंद पलीकडे मांडवा आणि ही खाडी, ही खाडी आली ही धरमतर खाडी। ओके, ही पहिलीवाली पाताळगंगा, पाताळगंगा नदी दोन झाले, त्याच्या पलीकडे बालगंगा, बालगंगा म्हणजे गाव आहे सांगशी किल्ल्याचा पायथ्याचा गाव बळवळी ती बालगंगा, आणि तीन नदी। परत त्याच्या पलीकडे निगडेची नदी चार झाले, परत त्याच्या अजून तिकडं ती दिसते की अंबा नदीचा पात्र जी नागोडण्यावरून पाली सुद्धागडमध्ये एकत्र मिळते, ही खाडी पाच नद्यांची इथं खाडी एकत्र देऊन मिळते तिला, ती धरमतर खाडी सर्वात मोठी खाडी। हा डोंगर दिसतो अलिबागचा पलीकडं कुलाबा कोरलई, इथं स्पष्ट नाही दिसत सागरगड, सागरगड धुका असल्यामुळं काय नाही दिसत व्यवस्थित, सागरगड इकडून सरळ सरळ हा पेनचा परिसर, इकडं पण धुक्यात धुक्यात गेलेला मीरगड, रत्नदुर्ग आणि आपल्या शिवाजी महाराजांच्या काळात जो जहाज बांधण्याचा कारखाना तो अंतुरे, तो भगवतीच्या नदी, नदीच्या भगवतीची ती दोन नंबरची नदी आहे। भगवती आणि बडी एकत्र येते आणि बालगंगा, परत इथं पाच एकत्र आल्या आणि इथं बरोबर समोर इथं आता झाड आहे वाडाचा आपला मर्दनगडावरचा, सांगशी किल्ला आहे त्याच्या पलीकडे, हा पलीकड समोरला त्याच्याच बाजूला माणिकगड किल्ला। ओके, बरोबर अशी मजी म्हणजे अशी ती त्यावेळेची कशी ती आपण बघतोय साखळी पद्धत, तिथून काय जर इकडं काय झालं तर तिकडं कसा समजल, मध्ये आगीची आगीचा हे आग लावून वगैरे आपण बोलतो ना धुराचा, धुराचा इशारा कसा समजेल, हेतून ही सगळी साखळी द्रोणागिरी कोरळई किल्ला कुलाबा किल्ला सागरगड, परत तिथं समोरच की नदीच्या इथं आल्यावर आपला मीरगड रत्नदुर्ग, परत इकडं सांगशी माणिकगड, परत पुढं पुढं गेलं की तो इर्शालगड प्रबलगड कलावंती असा गोल, आता पूर्ण असा गोल एरिया मर्दनगडा सांगते, परत तिथून पुढं ला कर्णाला, कर्णालाच्या पलीकडं परत आपला कल्याणचा मळंगड आणि समोरच मग असा आपण असं आलो की समोरच घारापुरी बेट एलिफंटाची प्रसिद्ध आहे ती लेणी, लेणी समोर तो असा गोल राहून आला शेवटचा इथं मोराबंदर, मोराबंदर जैनपेटी पोर्ट पहिल्यापासून वाहत वाहतुकीच्या गोष्टी म्हणजे जहाजांच्या अग्रे ट्रान्सपोर्टसाठी, हां बरोबर तो पहिला सुरुवातीला द्रोणागिरी किल्ला हा गेट होता एक प्रकार,
तीन किल्ले आहेत. कोटनाका कोटावरचा किल्ला बोलायचा. तिथं बरोबर एक शेवा म्हणून गाव आहे उरणमध्ये. तिथं वाघाचा पाखर म्हणून नाव आहे पहिल्यापासून जो प्राख्यात. त्याला पहिली लोक म्हणजे घाबरायचे प्रख्या वगैरे आहेत अजूनपर्यंत आहेत सुस्थितीत चिऱ्यामध्ये माणसं. अवचितगड इथून असं आता धुका आहे म्हणून का वाटतं दिसत नाही तर डोंगर वगैरे असे डोंगराच्या ह्याच्यात स्पॉट दिसायचे बाबा इथं आहेत म्हणून ते. पण आता वातावरण नसल्यामुळे काही दिसत हा मर्दनगड आपल्याला किती वर्ष आधी का आला की इथं किल्ला आहे किंवा काय. किल्ला आधीपासून म्हणजे आमची आमचे वडील गेले आजोबा गेले पंजोबा गेले त्यांच्या तोंडावर म्हणजे त्यांच्या तोंडावरून किल्ल्याचे डोंगर म्हणूनच ऐकी होतो. मर्दनगड म्हणून अजिबात नव्हता माहिती. किल्ल्याचे डोंगर म्हणून आमचा एक प्रख्यात होता. किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरावरून किल्ल्याला किती महत्त्व असेल त्या काळात ते आपल्या लक्षात येतं. आणि हा टेहळणीसाठी ह्या किल्ल्याचा उपयोग झाला असावा असे काही लोक सांगतात. काही असे ज्येष्ठ ज्येष्ठ आहेत तरी वाटते. कारण इथली तटबंदी आता जवळजवळ सुरुवातीला काहीच माहिती नव्हता. एक इथं फक्त एक बुरुज आहे एक शेवटची लेथ तीच फक्त होती. नंतर किल्ला बारायगड परिवाराने संवर्धन करायला घेतला. आता आज त्याची वर्षपूर्ती मोहीम आहे. त्याचसाठी की वर्ष झाला कामाला म्हणून वर्षपूर्ती मोहीम साजरी करतो आम्ही प्रत्येक बारायगड 2016 ॲक्टिवेट झालेली आहे. आणि बारायगड परिवार संस्थेमार्फत सामाजिक कार्य सामाजिक जतन आणि ट्रेकिंग ह्या अरेंज करत असतात. परत नंतर मग ह्या किल्ल्याचं असं झालं की संवर्धनाला घेतलं संवर्धन प्लॅनिंग केली संस्थेला सांगितलं अपडेट दिला. जहाजांवर होत असावं असं मला तरी वाटते. असंच दोन प्रत्येक किल्ल्यावर गेले की दोन बुरुजांच्याच मध्ये दरवाजाचा किंवा दरवाजाचा स्थान असावा असं वाटलं आपो परिवाराच्या पोरांनी कामाला सुरुवात केली. कामाला सुरुवात करता करता हळूहळू किल्ल्याचा महादरवाजा निदर्शनास आला भेटू लागला. नंतर हळूहळू पायऱ्या पडतो एक वर्षाच्या बारायगड परिवाराच्या आणि श्रेय पण बारायगड परिवारच घेतो आणि आम्ही पण बारायगड परिवारला देतो. बाकी इथं काहीच नाही सगळे येतात पोरं भरपूर लांबून येतात पूर्ण महाराष्ट्रातून येतात संवर्धनात कामं करतात आपापली आणि निघून असे दर महिन्याला मोहीम होती. आता आज वर्ष झाला त्यामुळे वर्षपूर्तीचा कार्यक्रम पण जरा जोरात केला आणि संवर्धन पण केलं. आजच्या मोहिमेत हे सगळं पूर्ण बुरुज जो आहे पूर्णपणे उभा केलेला आहे. पूर्ण आहे महादरवाजा ऊन
खूप वाढल्यामुळे आणि तिथं जरा मधमाशांचा पण थोडा त्रास आहे, त्याच्यामुळे आता इथं ब्राह्मण देवाच्या मंदिरात आलो आहे. इथं सन्मान चिन्ह आणि देव आणि मग परत विजयादाच्या घरी जाऊ जेवायला. असेच आपले मर्दनगडाला काही भूमिका असे लाभले की त्यांनी खूप निष्ठेपूर्वक काम केलं आहे. तर अशा धुलीकरांचा सन्मानपत्र देऊन आपण निष्ठेचं सन्मान करत आहोत. वर्षभर आई एवढं छान जेवू घालते.
आज आपण त्यांचं पण थोडंस कौतुक. अरे टाळ्या. मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा जो आजचा कार्यक्रम आहे तो संपला आहे. हे माहिती विजयाचं घर तिथून निघालोय आता, तर ते ठाणेच आहे आणि खूप दमलो आहे, त्याच्यामुळे जास्त काही शूट करणार नाही आता, कारण रात्री पण 2-3 वाजेपर्यंत सगळं चाललेलं, त्याच्यानंतर सकाळी 5:30 वाजता उठून आंघोळ बिंघोळ करायची होती आणि इथं पाण्याचा थोडा प्रॉब्लेम आहे. पाणी येतं त्यांना पियायचं आणि पण थोडं हे असल्यामुळे विहिरीवर आणि जावं लागलं आम्हाला खूप लोक असल्यामुळे. चला तर मग, तुम्हाला कसा वाटला हा प्रोग्राम कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग असंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.